जे काही 10 मंत्री आहेत ते मागेही 2.5 वर्ष आम्ही एकत्र म्हणून काम केलेलं असल्यामुळं एवढं काही फार वेगळं वाटायचं काहीच कारण नव्हतं. तर नरेंद्र मोदींच्या शिवाय आज देशाला पर्याय नाहीये करायचं ठरवलेलं आहे. त्यात कुठलीही नाराजी नाही. पहिली कॅबिनेट मिटिंग आमच्या 9 लोकांची होती. आम्हाला कॅबिनेट मिटिंगचा अनेक वर्षाचा अनुभव आहे. मधला एक वर्षाचा गॅप पडलेला होता त्याच्यामुळे आम्हाला कॅबिनेट मिटिंग काही फार नवीन काही असता अशातला भाग नाही. मात्र जे काही राज्य महत्वाचे प्रश्न होते ते विषय सगळ्यांनी मिळून CM साहेबांच्या नेतृत्वाखाली पॉझिटिव्ह सगळ्यांनी ते मार्गी लावले. मागच्या कॅबिनेटचे जे मिनिट्स होते ती जवळपास 34 संख्या होती. त्याही बाबतीमध्ये त्याला त्या मिनिट्सला पण मान्यता त्या ठिकाणी देण्यात आली. चांगली झाली कॅबिनेट काय त्याच्यामध्ये काय शेवटी एकनाथरावांनी 2.5 वर्ष एकत्र काम केलेलंच आहे. एकनाथरावांच्या बरोबर जे काही 10 मंत्री आहेत ते मागेही 2.5 वर्ष आम्ही एकत्र म्हणून काम केलेलं असल्यामुळं एवढं काही फार वेगळं वाटायचं काहीच कारण नव्हतं. आणि दुसरी गोष्ट भाजपमध्ये काही असे मंत्री आहेत उदाहरणार्थ राधाकृष्ण पाटील वगैरे त्यांच्याही बरोबर मागे आम्ही लोकांनी काम केलेलं आहे ते काँग्रेसमध्ये असताना. त्याच्यामुळे मला काही त्याच्यात फार काही वेगळं वाटत नाही. आम्ही विकासाच्या मुद्द्याच्या करता या सरकारच्या बरोबर आलेलो आहे. आणि देशपातळीवर नरेंद्र मोदींच्या शिवाय आज देशाला पर्याय नाही आहे. आज विरोधक सगळे विस्कळीत आहेत त्याच्यामुळे तिथं कुठेही पर्याय दिसत नसल्यामुळं आणि आज देश त्यांच्या नेतृत्वाखाली आगेकूच करतोय त्याकरता आम्ही सगळ्यांनी त्यांना पाठिंबा दिला पाहिजे. या भावनेतनं आम्ही सरकार या संदर्भामध्ये आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आम्ही सगळी एकत्र बसलो चर्चा केली. ते आता राष्ट्रपती महोदया आज 6 वाजता येत आहेत. 4 वाजता त्यांना कुठल्याही परिस्थितीत टेकऑफ घ्यायचा आहे नागपूरला जायला. कारण वेलकम करण्याच्या करता CMनी हजर असलं पाहिजे आणि प्रोटोकॉल डिपार्टमेंट देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे आणि ते नागपूरचे पालकमंत्रीकडे त्याच्यामध्ये दोन्ही त्या ठिकाणी जाणार आहेत. आज काही दुःखद घटना धुळ्याच्या बाबतीमध्ये घडलेली त्याचा थोडासा मी रिपोर्ट घेतला आहे परंतु आता मी परत जाऊन त्याच्याबद्दलची माहिती घेतो. पण तिथं गिरीश महाजन साहेबांना ताबडतोब सरकारनी सरकारचा प्रतिनिधी पाठवून आज रात्री ते राष्ट्रपती महोदयांचं वेलकम केल्यानंतर ते म्हणजे आम्ही रात्री तो भेटतो बसतो आणि पुन्हा तिथनं वेळ पडली तर तुमच्याशी संपर्क साधतो. परंतु आम्ही एकत्रपणे काम करायचं ठरवलेलं आहे. त्यात कुठलीही नाराजी नाही. त्या संदर्भामध्ये कुठली अडचण मला तरी वाटतो. त्या संदर्भामध्ये ज्यावेळेस एका पक्षामध्ये देखील मंत्रिमंडळाचा विस्तार किंवा पदं द्यायची असतात डिपार्टमेंट द्यायची असतात किंवा पालकमंत्री पदं द्यायची असतात तर असे काही काही वेगवेगळ्या प्रकारचं मतमतांतर असू शकतं. डेमोक्रेसी आहे त्याला आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे. शेवटी सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री या नात्याने अंतिम निर्णय एकनाथराव शिंदे साहेबांनी घ्यायचा असतो आणि शिंदे साहेब तो निर्णय योग्य पद्धतीने घेतला. आज तो विषय नव्हता. मी काल मी त्याची मागणी मागपत्र दिलेलं होतं. त्यावेळेस मी विरोधी पक्षनेता म्हणून पत्र दिलेलं होतं. आता राज्याचा एक घटक म्हणून उपमुख्यमंत्री म्हणून त्या संदर्भामध्ये त्या सगळ्या गोष्टीच्या पद्धतीची जी काही तयारी करायची असते कॅबिनेटला नोट आणण्याच्या करता त्या सगळ्या गोष्टी करून ते आम्ही करू. कारण ते माझीच त्याच्यामध्ये मागणी होती.